संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये वीकेंड लॉकडाऊनला काल संध्याकाळपासून सुरुवात झाली आहे। परंतु धुळे जिल्ह्यामध्ये बेजबाबदार नागरिक ही रस्त्यांना फिरताना दिसत आहे। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील बेजबाबदार धुळेकर सर्रासपणे रस्त्यावरती फिरताना बघायस मिळत आहे। अशा बेजबाबदार धुळेकरणामुळेच धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखीच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र दुसरीकडे नागरिकांकडून प्रशासनाचे आदेश झुंगारून लावण्यात आले आहे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे राज्य शासनाची ब्रेक द चेन मोहीम पोल ठरली आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी अजय गर्दे, धुळे।